असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया। मित्रांनो, खऱ्या सुखाची व्याख्या काय आहे कोणी सांगू शकाल? बक्कळ पैसा, गाड्या, बंगले हे आहे का की या वरवरच्या गोष्टी आहेत? खरं सुख आत्मिक समाधानामध्ये दडले। नमस्कार, 90.4 ग्रीन FM वर मी आहे प्रतिमा, चला काही चांगलं ऐकूया। फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, एक राणी आपले ओले केस सुकवण्यासाठी राजवाड्याच्या छतावर गेली होती। तिने आपल्या मौल्यवान कंठा काढून बाजूला ठेवला, केस विंचरू लागली इतक्या तिकडून एक कावळा आला। कावळ्याला तो कंठा म्हणजेच गळ्यातला हार काहीतरी खाण्याची गोष्ट आहे असं वाटलं आणि तो कंठा घेऊन कावळा उडून गेला। एका झाडावर बसून त्याने कंठा खाण्यासाठी प्रयत्न केले। मौल्यवान अशा कंठ्यामध्ये हिरे जडलेले होते। कठोर अशा हिऱ्यांवरती चोच मारून मारून तो थकला आणि त्याने ते खाण्याचा नाद सोडून दिला। तो कंठा तसाच झाडावरती लटकत ठेवून त्याने आकाशात भरारी मारली आणि अन्नाचा शोध घेऊ लागला। इकडे राणीने केस विंचरले आणि तिच्या लक्षात आलं की आपला मौल्यवान कंठा गायब झालाय। इकडे तिकडे शोध घेऊनही तिला तो सापडेना। शेवटी ती रडत रडत राजाकडे गेली आणि म्हणाली, महाराज, माझा प्राणप्रिय असा कंठा चोरीला गेलाय, तुम्ही त्याचा शोध घेण्याचे आदेश द्या, मला आत्ताच्या आत्ता तो कंठा हवाय। राजा म्हणाला, दुसरे इतरही दागिने आहेतच की तुझ्याजवळ, तोच कंठा कशासाठी हवाय? राणीने मात्र ऐकलंच नाही, तोच कंठा हवाय असं म्हणून ती हट्ट धरून बसली। राजाने कंठा शोधण्याचे आदेश दिले। सर्वजण ते शोधू लागले पण कोणाला तो कंठा काही केल्या सापडेना। राजाने कोतवालाला बोलवून सांगितले की आजच्या आज तू सर्व शिपाई, सैनिक, प्रजा सगळे मिळून त्या हाराचा शोध घ्या। जो कोणी तो हार आणून देईल त्याला आपण अर्धे राज्य बक्षीस म्हणून देऊ, अशी घोषणा देखील त्याने केली। अर्धे राज्य बक्षीस मिळेल या आशेने सर्वजणच कामाला लागले। सगळीकडे शोध यंत्रणा सुरू झाली। शोधता शोधता अचानक कुणाला तरी तो हार सापडला। एका घाणेरड्या पाण्याच्या नाल्यामध्ये त्याला तो हार दिसला। पाणी इतके घाणेरडे होते की जवळून जाताना सुद्धा किळस यावी, पण त्या पाण्यात तो हार पडलेला दिसून येत होता। हार दिसता क्षणी अर्धे राज्य बक्षिसाच्या आशेने एका सैनिकाने त्या पाण्यात उडी मारली। सगळीकडे शोधले पण हार काही मिळालाच नाही, हार जणू गायबच झाला। सैनिकाने मारलेली उडी पाहून कोतवालाच्या मनातही लोभ निर्माण झाला। त्याने देखील नाल्यात उडी मारली पण हार पुन्हा गायब झाला। या दोघांना जसा हार दिसला तसा इतर प्रजाजनांना देखील त्या नाल्यात तो हार दिसला आणि सगळेजण बक्षिसाच्या आशेने त्या घाण पाण्यात उड्या मारू लागले, पण हार मात्र कोणाच्याच हातात येत नव्हता। सगळेजण उडी मारतायत हे पाहून मंत्री, सरदार देखील, इतकंच काय मुख्य प्रधानजी देखील घाणेरड्या पाण्यात उड्या मारू लागले, पण हार पुन्हा काही मिळेना। जेव्हा कोणी उडी मारे तेव्हा हार गायब होऊन जाई। हार सापडत नाही हे लक्षात आले की तो मनुष्य पाण्याचा वास सहन न झाल्याने पटकन पाण्यातून बाहेर निघून जाई आणि तो बाहेर पडता क्षणी पुन्हा तो हार त्या पाण्यात दिसायचा। आता राजापर्यंत ही बातमी गेली। राजा देखील तिथे आला आणि त्याने देखील त्या नाल्यामध्ये उडी मारली। त्याच वेळी तिथून एक संत जात होते। राजाला उडी मारलेली पाहिली आणि तो मोठमोठ्याने हसू लागला। त्यांनी विचारलं, हे काय चालू आहे, सगळेजण असे चिखलात घाणीत का माखले आहेत? राजा असणारा माणूस अशा घाणेरड्या पाण्यात का उडी मारतोय? लोकांनी उत्तर दिले, राणीचा हार पाण्यात पडलाय म्हणून सर्वजण पाण्यात उड्या मारतायत, पण उडी मारता क्षणी कसा काय जाणे पण तो हार गायबच होतोय। संत आता अजूनच मोठमोठ्याने हसू लागले। लोकांनी त्यांना काय झालं असं विचारलं। त्यावर ते म्हणाले, अरे वेड्यांनो, तुम्ही ज्या हाराकडे पाहून पाण्यात उड्या मारत आहात तो हार झाडावर आहे आणि पाण्यात दिसतंय ते त्याचं प्रतिबिंब आहे। खरा हार हा झाडावर आहे आणि तुम्ही मात्र प्रतिबिंबाला हार समजून पाण्यात शोधत आहात। मित्रांनो, गोष्ट तर इथंच संपली, पण बघा ना, मानवी जीवनाची पण आज त्या लोकांप्रमाणेच अवस्था झाली आहे। जे आपल्याला पाहिजे आहे त्याच्या प्रतिरूपाकडे, प्रतिबिंबाकडे पाहून आपण ते मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत। खरे सुख, समाधान, शांती, मनस्वास्थ्य हे शोधण्यापेक्षा आपण त्याची प्रतिरूपे, प्रतिबिंबे जवळ करत आहोत। यातून काही मिळण्यापेक्षा आपण कितीतरी गोष्टी गमावत आहोत। पटतंय का? खऱ्या सुखाचा शोध घ्या आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन FM ऐकत आहात। पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार।
चला काही चांगलं ऐकूया।